नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले संपूर्ण आमदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतणार। या मोठ्या नेत्याचा गुप्पेस्फोट, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे। दरम्यान, यासंदर्भात बोलत असताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेतील तब्बल 16 आमदार अपात्र होणार आहे, तर उरलेले सगळे आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होतील असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे। एवढंच नाही तर शिंदे फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत झाली नाही, हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं आहे, हे सरकार शेतकरी आणि शेतमजुराचं नाही असा घणाघाती आरोप देखील यावेळी पाटील यांनी केला आहे। एवढंच नाही तर शिंदे यांनी केलेली बंडखोरी महाराष्ट्रातील जनतेला बिलकुल आवडलेली नाही, त्यामुळे जनता आगामी निवडणुकांमध्ये निश्चितपणे शिंदे आणि भाजपला त्यांची जागा दाखवेलच, परंतु त्या अगोदरच निश्चितपणे राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले सर्वच्या सर्व आमदार निश्चितपणे उद्धव ठाकरे गटात परततील आणि निश्चितपणे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल आणि निश्चितपणे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे।